नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी फुटवे, फुलं, फुलकळी, फुलाचं रूपांतर फळामध्ये होणं आणि बऱ्याचशा अडचणीवर आपण एकच सोल्युशन असं पाहणार आहोत की जे तुम्हाला कापूस पीक असेल किंवा सोयाबीन पीक असेल या दोन्हीमध्ये फुटवे, पाते, कापूस असेल तर पाते बोंड, पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होणं, त्यानंतर फुटव्याची संख्या वाढणं, तसंच सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीनची फुलाची सेटिंग होणं, फुलं गळू नये याच्यासाठी उपाय, त्यासोबत जी फुलं लागलीत त्या फुलाचं फळात रूपांतर होणं, याच्यासाठी आपल्याला नक्की काय करायला पाहिजे तर याच्यासंबंधी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड एग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहेत की प्रत्येक पिकासाठी आपल्याला प्रत्येक स्टेजवर वेगवेगळं काहीतरी पर्याय सुचवले जातात, वेगवेगळे टॉनिक सांगितले जातात, ज्यांची आज टॉनिकची किंमत साधारणतः एक एकरचा जरी स्प्रे आपल्याला घ्यायचं म्हटलं तरी 800 ते 900 रुपये. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याकडे 5 एकर क्षेत्र आहे किंवा 10 एकर क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्याचा खर्च जो आहे जवळजवळ 5000 ते 8000 रुपयेपर्यंत फक्त टॉनिकचा खर्च आहे. पण मग जर मी तुम्हाला असं सांगितलं की मी तुम्हाला एक असं टॉनिक सांगणार आहे की जे टॉनिकला तुम्हाला फक्त 200 ते 300 रुपये लागतील आणि या 200-300 रुपयाच्या खतामध्ये तुम्ही ऑलमोस्ट तुमचं 5 एकर 10 एकरसुद्धा क्षेत्र पूर्ण करू शकता, ज्या शेतकऱ्यांकडं जे शेतकरी शक्यतो सगळे खेड्यातच राहत आहेत, तर ज्यांच्याकडं गाई आहे, ज्यांच्याकडं कोंबडी आहे, तर अशा शेतकऱ्यांना तुम्हाला एकही रुपया घालायची गरज नाही आहे, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि रिझल्टचा जर विचार केला तर अक्षरशः चॅलेंज देऊ शकतो मी तुम्हाला की तुम्हाला कोणत्याही टॉनिकने एवढा रिझल्ट येणार नाही जेवढा रिझल्ट या तुम्हाला या खताने मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कापूस पीक असो, सोयाबीन असो किंवा तुमचं कोणतंही पीक असो, शॉर्ट टर्मचा असो, मध्यम कालावधीचा असो किंवा जास्त कालावधीचं पीक असो, तुम्हाला जर चांगल्यापैकी रिझल्ट घ्यायचा असेल तर एक खत मी तुमच्यासाठी सांगणार आहे आणि त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. खूप सारे शेतकरी करत आहेत, ज्या शेतकऱ्यांनी वापर केला त्या शेतकऱ्यांनी खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या पिकावर केला आहे, काय तुम्हाला अडचण जाणवत होती आणि काय तुम्हाला रिझल्ट मिळाले आहेत. म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत त्यांना वापरायला आणखी सोपं जाईल आणि त्यांचा एक शेतकऱ्यांचा अभिप्राय जर मिळाला तर त्यांना आणखी मदत होईल किंवा एक श्युअरिटी येऊन जाईल की याच्यामुळं खरोखर फायदा होतो. तर आता कापूस पिकासाठी आणि सोयाबीन पिकासाठी एकच खत आपल्याला वापरायचं आहे, ते म्हणजे ताक अंडी खत किंवा दही अंडी खत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की आता हे बनवायचं आहे कसं, सगळ्यात पहिलं बनवायचं सांगतो, त्यानंतर वापर, त्यानंतर फायदे आणि इतर माहिती. तर आता हे बनवायला आपल्याला काय लागणार आहे, तर ताक, दूध किंवा दही या तिन्हीपैकी कोणतेही दोन आयटम घ्या. त्यासोबत आपल्याला लागणार आहेत कोंबडीचे अंडे, तुम्ही भले गावरान घ्या, तुम्ही शेडचे घ्या किंवा तुम्ही तुमच्याकडे जर पोल्ट्री फार्म असेल तर पोल्ट्री फार्ममध्ये जे डॅमेज झालेले अंडे असतात तेच जरी असले तरी चालतील, फक्त डॅमेज जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अंड्यांची संख्या ही दुप्पट घ्यावी लागेल, म्हणजे 10 अंड्याच्याऐवजी तुम्हाला 20 अंडे घ्यावे लागतील. तर मी तुम्हाला साधारणतः 5 लिटरचं द्रावण सांगतो, तर 5 लिटरचं द्रावण तयार करण्यासाठी साधारणतः 4 ते 5 लिटर आपल्याला ताक, दही हे दोन्ही मिक्स करायचे, किंवा दोन्हीपैकी एक असेल तर त्याच्यासोबत तुम्ही नासलेलं दूध हे वगैरे वगैरे मिक्स करू शकता. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जी काही गावरान अंडी आपल्याकडे राहत आहेत ती गावरान अंडी आपल्याला त्याच्यामध्ये फोडून टाकून द्यायचे आहेत, एक जीव करून घ्यायचे, पूर्ण मिश्रण मिक्स करायचं व्यवस्थित, पूर्ण पिवळा कलर येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण लावून ठेवायचं आहे. आणि हे झाकण लावून ठेवून कमीत कमी 7-8 दिवसानंतर तुम्ही ते कोणत्याही पिकाला वापरू शकता. आता यामध्ये असं नाही आहे की तुम्ही फक्त आठवडाभरच ठेवलं पाहिजे किंवा तुम्ही 5 दिवस ठेवलं पाहिजे, तुम्हाला खूप एमर्जन्सी असेल तर तुम्ही 4-5 दिवस ठेवू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही कधीही ते उघडू शकता, 1 महिन्यानी 5 महिन्यानी 6 महिन्यानी 10 महिन्यानी कधीही उघडू शकता, त्याला काहीही होत नाही. माझ्याकडं मी आत्ता जे वापरतो आहे ते माझ्याकडं जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वीच आहे आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले मिळेल आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहेत. तर यासाठी आपल्याला आता वापर कसा करायचा आहे, तर आता ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची, 15 लिटरचा जर पंप असेल तर 15 लिटरच्या पंपाला तुम्हाला 200 मिली द्रावण घ्यायचं आहे. आता परत हे शेतकऱ्यांचा हा पण एक प्रश्न असेल की बाकीचे तर तो 50 मिली सांगतायत, 40 मिली सांगतात आणि तुम्ही डायरेक्टली 200 मिली सांगताय. तर एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, मी वैयक्तिक प्रॅक्टिकली याचे सगळे डोसेस केलेले आहेत, तुम्हाला हे यूट्यूबर आत्ता सांगतायत, याचा वापर मी गेल्या 10-11 वर्षापासून डाळिंब पिकावर केलेला आहे, तर तुम्ही डाळिंब पिकासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. तर आता याचा वापर करताना 15 लिटरच्या पंपासाठी 200 मिली आणि 20 लिटरच्या पंपासाठी 250 मिली द्रावण घ्यायचं आहे. फक्त स्प्रे मारताना जसा रेग्युलर तुम्ही झटपट झटपट स्प्रे मारता तसा स्प्रे मारू नका, झाडावर तो पूर्ण गेला पाहिजे पानाच्या वरच्या बाजूने आणि पानाच्या खालच्या बाजूने. त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी ड्रिंचिंग करायची, ड्रिंचिंग करताना 1 एकरसाठी 4 ते 5 लिटर द्रावण लागतं, थोडं कमी असलं तरी चालतं आणि खूप जास्त झालं तरीही चालतं, कारण जे नैसर्गिक खतं आहेत त्यांचा साईड इफेक्ट आपल्या पिकावर होत नाही,
हे समजून घ्या. त्यामुळं तुमच्याकडे थोडीफार क्वांटिटी कमी पडली किंवा थोडीफार क्वांटिटी जास्त पडली तरी चालते. फक्त स्प्रेच्या माध्यमातून द्यायचं असेल तर तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे त्याच प्रमाणामध्ये द्या. आता जर थोडक्यात रिझल्ट दाखवायचंच म्हटलं तर हे आपल्याकडे जे कपाशीचे प्लॉट आहेत तर तुम्ही हे पाहू शकता की यावर सुरुवातीला खूप मावा वगैरे पडलेला होता, कीड भरपूर प्रमाणात होती. आणि आजची कंडिशन अशी आहे की 55 दिवसामध्ये जवळजवळ 40-45 पाते झाडाला आहेत. आणि त्यांची पानं जर पाहिली तर पानं अतिशय निरोगी आहेत आणि वाढसुद्धा एकदम जबरदस्त एकसारखी वाढ आहे. कोणतीही कीड नाही आहे, मावा वगैरे काहीच नाही आहे. आणि पहिल्या सुरुवातीला डोस देण्याअगोदर एवढा मावा होता की तो कंट्रोलसुद्धा होत नव्हता. म्हणजे अक्षरशः फक्त रासायनिकचा एक डोस घेतला, रासायनिकमुळे कोणताही रिझल्ट मिळाला नाही. म्हणून सरळ आपलं खत सुरू केलं आणि बे आपली ज्यावेळी सुरू झाली, दोन स्प्रे झाल्यानंतर आज अक्षरशः कंडिशन अशी आहे की बाकीचे प्लॉट छोटे दिसतात आणि हा मोठा दिसतो. म्हणजे एवढा फरक आपल्याला याच्यामध्ये जाणवतोय. तर हेच तुम्ही प्रत्येक पिकावर वापरा. कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, त्यानंतर इतर तुमचा अजून कोणतंही पीक तुमचं असेल, पेरू असेल किंवा मग डाळिंब असेल, संत्रा असेल किंवा सीताफळे असेल. तर संत्रा आणि सीताफळ म्हणजे जे अशी जी फळं आहेत की जे ज्याला आपण स्प्रे मारत नाही अशाला तुम्ही ड्रिंचिंग करा. ड्रिंचिंगमुळे तुम्हाला भरपूर फायदा होतो. तर आता याच्यामध्ये पहा, या डोस दिल्यामुळं आणि वातावरण खराब असल्यामुळं सुद्धा तुम्हाला आजही झाडाखाली एकही पाता गळालेला दिसणार नाही. हा काय आहे तर त्याच्यामुळंच आहे. आणि याच्यासोबत आपण सिलिकॉन पण वापर केला आहे, त्यामुळं प्रकाशसंश्लेषण क्रिया जी आहे तर अतिशय चांगल्या प्रमाणात झाली आणि परिणामी याच्यावर काही वाईट परिणाम झालेला दिसला नाही अजून तरी. तर असंच प्रकारे जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर ताकांडीचा वापर करा. आता ताकांडीचे फायदे काय आहेत तर लक्षात घ्या. खूप साऱ्या शेतकऱ्यांना वाटत असतं की आपण शक्यतो ट्रीटमेंट घेतली तर सुरुवातीपासून घ्यायची. तर तुम्ही जर सुरुवातीपासून घेत असाल तर लक्षात असू द्या की या खतामध्ये आपल्याला सगळे नैसर्गिक घटक मिळतात आणि नैसर्गिक घटकांचं पर्सेंटेज हे नैसर्गिक घटकांप्रमाणेच असतं. एखादा आता हुशार कॅन्डिडेट असेल की ज्याला माहिती असतं की कोणतं पर्सेंटेज किती मिळतं, तर त्यांच्यासाठी सांगतो की A1 ग्रेड जो असतो हा, म्हणजे ज्याला खूप आपण हायली टॉक्सिक म्हणतो किंवा ज्याचं प्रमाण खूप जास्त असतं, ते आपल्या आपण बनवू शकतो. म्हणजे जसे की आपल्याला रासायनिक खतं मिळतात, पण नैसर्गिक खतं यांचं पर्सेंटेज खूप कमी असतं. याला तयार व्हायला वेळ लागतो पण याचे रिझल्ट मात्र खूप वेगळे आहेत आणि खूप जबरदस्त आहेत. म्हणून याचं पर्सेंटेज कमी आहे. तर आता याच्यामध्ये मिळणारे घटक काय, तर ह्युमिक ॲसिड पहिला याच्यामध्ये घटक मिळतो, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कोबाल्ट, कॉपर, झिंक, हे सगळे जे सेकंडरी प्रायमरी आणि सेकंडरी जे मायक्रोन्युट्रियंट्स आहेत हे सगळे याच्यामधून मिळतात. सोबत याच्यामध्ये गॅस फॉर्मेशन तयार होतं, याच्यामुळं तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीचे पण जीवाणूंची संख्या जास्त असल्यामुळे एक बुरशीनाशक पण आपण याच्यामध्ये तयार करू शकतो किंवा तयार होतं याच्यामध्ये ऑलरेडी. म्हणून हा एक प्रॉपर 3-in-1 जर कॉम्बिनेशन जरी म्हटलं किंवा एक प्रॉपर खत जरी म्हटलं तरी यात काही वेगळं नाही आहे, कारण सगळ्या गुणधर्म या खतामध्ये आहेत आणि हेच खतांचा रिझल्ट हा तुमच्या समोर आहे. कारण याच्यावर आता जवळपास 3 फवारणी शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर झाल्यात, पण मी फक्त एकदाच एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक वापरलं आहे, त्याचा रिझल्ट मिळाला नाही. म्हणून फक्त ताकंडी वापरलं आहे आणि दाणेदार खत आपले रेग्युलर फक्त 2 डोस केले. तर याच प्रमाणात हा एक आपला प्लॉट आहे. तर सोयाबीन पिकावर जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला सोयाबीनवर पिकावरचा सुद्धा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो की जे शेतकऱ्यांनी स्वतः मला व्हॉट्सअपवर कळवलंय की कशा पद्धतीनं त्यांनी रासायनिक वापरलं, त्यानंतर त्यांचा रिझल्ट काय आला, त्याच्यानंतर ताकांडी वापरला आणि ताकांडी वापरल्यानंतर रिझल्ट काय आले. तर ज्या शेतकरी मित्रांनी सुद्धा वापरलं त्यांनी कमेंट करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच ज्या शेतकऱ्यांना वाटतं की ही फक्त माहिती सांगितली तोंडी आणि प्रॅक्टिकल सांगितलेली नाही, तर त्या शेतकऱ्यांनी खत कसं बनवलंय किंवा खत कसं बनवायचं याचा व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर सगळं प्रॅक्टिकली करून दाखवलंय, कसं घ्यायचं, कसं टाकायचं, कसं हलवायचं, कसं मिक्स करायचं, कसं झाकून ठेवायचं, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.